शूर आम्ही हवलदार आम्हाला काय कुणाची भीती, शूर आम्ही हवलदार आम्हाला काय कुणाची भीती। याच्या आईला अशा जागी पोस्टिंग करून घेतलंय जिथं कुणी कंप्लेंटच करायला येत नाही, मग कशाला कुणाची भीती। हो गेलं कुठ गावना, गेलं कुठ गावना, शोधलं बिगर हावना, सांगते मी खरं नाही खोट नी खाजवाकी, तुम्ही खाजवाकी आहो खाजवाकी। आता बाई म्हणते तर खाजवा त्याच्या, नवरा शोधाया डोकनी खाजवाकी, नवरा शोधाया डोकनी खाजवाकी, नवरा शोधाया डोक। वा वा, पोस्टिंगचा पहिला दिवस आणि बोनीच चिकन कस्टमर आले। या बाई या, आत या, पोलीस स्टेशन मध्ये या। हो हो, हंड्यावर हंडे ठेवले सात, त्यावर ठेवली परात। वा चांगलं केलं का, मस्त। हंड्यावर हंडे ठेवले सात, त्यावर ठेवली परात। माझा झालाय थोडासा प्रॉब्लेम, मी येऊ का आत? पोलीस स्टेशनचा उंबरठा ओलांडताना नाव घेणारी जगातली पहिली बाई बघतोय मी। या बाई या आत। हो एक मिनिट। हा अगं बाई येऊ। हा, नाव घेण्याचं आहे मला छंद, त्याला लागत नाही कारण। आपण सांगावं लागेल ना नाव तुम्हाला। सांगा नाव, सांगा। नाव घेण्याचं आहे मला छंद, त्याला लागत नाही कारण। वा, आणि पिझ्झा बर्गरच्या या जमान्यात हरवत चाललाय तू भात आणि वरण, हाय का नाही? मग खरंय तुमचं? खरंय ना दादा? अहो घरात तांदूळ मी भरतो, डाळ मी भरतो, पण तुम्हाला सांगतो ड्युटी 24 तास असते, घरचं वरण भात तोंडाला लागत। काळजी करू नको दादा, सण वार उत्सव तुमचे होतात, इथं आम्ही बंदोबस्ताला 24 तास तुम्हाला सांगतो ना। घर हे घे दादा, दादा गरम गरम खाऊन घे, हे घे वरण भात खाऊन घे। थोडं वरण घाला त्याच्यात, आणखीन घालू? घाला घाला, थोडा भात घे त्याच्यात, आणखीन भात घे, हे घे त्याला। काय गावरे थापायला आलात काय? बाई पोलीस स्टेशन आहे, नीट वागायचं। पटकन नाव सांगा तुमचं। शेंगदाण्याची केली उसळ, त्यात घातले वाटाणे, छान लागतात। शेंगदाण्याची केली उसळ, त्यात घातले वाटाणे, स्वतःच नाव घेते गा तू उखाणे। काय म्हणलं बाई? गा तू उखाणे। उखाणे गाऊ? हा। अरे आपल्याला काय? अरे शेंगदाण्याची केली उसळ, आहा, आणि त्यात घातले वाटाणे, आणि येऊ कशी कशी मी नांदायला, हो येऊ कशी कशी नांदायला, बाई बाई नांदायला नांदायला नांदायला, येऊ कशी कशी नांदायला। बाई तुमच्या दोन शिड्या एकदम प्ले होत आहेत तरी पण, येऊ कशी कशी मी नांदायला, हो येऊ कशी कशी मी नांदायला नांदायला नांदायला। अरे तू काय डोक्यावर पडलीस काय? सॉरी दादा, पोलीस स्टेशन आहे नीट वाग इकडं। हो हो दादा, नाव सांग तुझं पटकन। दादा मी नावच सांगितलं ना, गा तू उखाणे, गायत्री तुकाराम उखाणे। बाई उखाणे आडनाव आहे म्हणून उखाण्यात सगळं बोलायची गरज नाही। बर बोला, प्रॉब्लेम काय आहे? सातवा वेतन आयोग आला, वाढला महागाई भत्ता। अफू आहे आता एरियर्स मध्ये आल्यावर बघूया काय होतंय ते। सातवा वेतन आयोग आला, वाढला महागाई भत्ता, दोन दिवस झाले तरी यांचा नाही पत्ता, हो यांचा नाही पत्ता। किसिंग केस आहे, मिसिंग, मिसिंग केस आहे म्हणलंय मी। हो हो मिसिंग केस आहे, मिसिंग केस। बाई मिसिंग झालेल्या माणसाचं नाव सांगा पटकन। बाजूला व्हा, परप्रांतीय माणूस, मराठी सापडला नाही, परप्रांतीय। हे सतीश झा, बाजूला व्हा असे। तुम्ही बाजूला व्हा। अच्छा असं? हा हा। आणि आता माझ्याकडे नीट बघा। हा तुमच्याकडेच बघतोय। हा तुम्ही सांगताय ते बघतोय, बोला। हा बाई सकाळी 6 रांगोळी काढायची होती, आता कुठं? नीट बघा ना, रांगोळी नाहीये। नाही अच्छा, रम्मी कसा पॉइंट? नीट बघा काय बाई, चकल्या घरी जाऊन पडा।
असं काय करताय? काय आहे? अंगणात पेरले पोतभर गहू. हे असे बाई, हा हे गहू जर असे पेरले तर पीक कसं उगवलं असं? अंगणात पेरले पोतभर गहू, लिस्ट आहे मोठी, आता कुणा कुणाच नाव घेऊ. तिच्या आईला तिच्या बाई लई पोचलेली दिसते. बाईची लिस्ट लई मोठी आहे. बाई, मिसिंग झालेल्या माणसाचं तेवढंच नाव सांगा पटकन. हो हो, तेंडुलकरच्या बॅटला नमस्कार करते वाकून. केलाच पाहिजे, माणूस रिटायर झाला म्हणून काय झालं, मोठा माणूस केला पाहिजे. तेंडुलकरच्या बॅटला नमस्कार करते वाकून, अंतुकाराम रावांचं नाव घेते पाच गडी राखून. बाई तरी पाच आवा तिकडं, नाही तरी पाच आवा ना तिकडं, नाही तरी जावा तुझ्या आईला. काय आखी आयपीएल ची टीम लावली का काय? कुत्र्या बाई, ऑन ड्युटी ऑफिसर डायरेक्ट हात टाकीन. कुत्र्यात कुत्र, अल्सेशियन कुत्र. अल्सेशियन कुत्र असं करत नाही बाई. असं नाही करत दादा? मी डॉग स्क्वॉड लावतो, मला विचारा ना. मग कसं करतात? हे बघा असं करत. अरे वा, अरे नीट करा ना जरा, हे बघा ना. तो पाय वर करा ना. करते दादा, करते. हे गावठी कुत्र आहे, चालवून घेईन मी, बोला पुढे. कुत्र्यात कुत्र, अल्सेशन कुत्र, अंतुकाराम रावांनी घातलंय माझ्या गळ्यात मंगळसूत्र. अच्छा, तर मिसिंग झालेल्या माणसाचं नाव तुकाराम आहे. ओके, तुकाराम. बरं, नीट नॉर्मल माणसासारखं सांगायचं, पटापट विचारलेल्या गोष्टीची उत्तर द्यायची. बोला, कोणावरती संशय माणसाला? काय व्यसन बिसन? इवल्या 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 हरणाचे इवले इवले पाय, इवल्या इवल्या हरणाचे इवले इवले पाय. तुकाराम राव घरी परत आले नाही, दारू पिऊन पडले की काय? बाई, तुमच्या गाण्याचं हे असं मीटर असेल तर जगातला कुठला बी नवरा थर्रा पिऊन गटारात पडणार नाही की काय? इवल्या इवल्या. बाई, नॉर्मल माणसासारखं उत्तर द्या, तुम्हाला सांगून ठेवतोय मी. हो साहेब, हो. कळलं, दारूचं व्यसन होतं. आणि कसलं व्यसन होतं? शिड्यावर शिड्या, 32 शिड्या. शिड्यांचं व्यसन रात्रभर बघायचे? हो, शिड्या म्हणजे पायऱ्या पायऱ्या. हे हे बाबा जी, वेगळंच व्यसन आहे. हे कसलं व्यसन? शिड्यावर शिड्या, 32 शिड्या. तू क्या ओढतो विड्या, आणि मी लावते काड्या. अरे ही कंप्लीट गेली. ओ बाई बाई बाई, नॉर्मल माणसासारखं बोला, तुम्हाला सांगून ठेवतोय. नॉर्मल नॉर्मल, कळलं. विड्यांचं पण व्यसन होतं. माणसाचा काय फोटो बिटो आणलाय? 31 वर गेले तापमान, उकाडा वाढलाय फारच. खरंय खरंय, 31 वर गेले तापमान, उकाडा वाढलाय फारच. अंतुकाराम रावांची परती महाय माझ्या हृदयात, मग फोटोची काय गरज? हाय हाय, कुठं आहे प्रतिमा? हृदयात. आपण एक काम करूया, आपण तुमच्या हृदयाची एंजियोग्राफी करूया. चालेल. आणि मग त्याच्यावरनं माणूस शोधूया. चालेल चालेल. काय चालेल, त्याच्या आईला माणूस कसा शोधायचा आम्ही? हो दादा, काय वर्णन करा माणसाचं. करत होते वेणी फणी, म्हणजे लांब केस होते त्यांची, नाही हो माझी स्वतःची. हा, करत होते वेणी फणी, समोर होता आईना. आईना, हा. तुकाराम रावांनी मारली मिठी, आणि मीच त्याच्यात माईना. सडपातळ बांधा. पुढे सांगा. सकाळी 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 वेचत होते मी कळ्या. ओके, हा हा. सकाळी सकाळी वेचत होते मी कळ्या कळ्या. हा, अंतुकाराम रावांचे दात म्हणजे दुकानातल्या फळ्या. शोरूमचा लोचा दात पुढे. रेशमी सदऱ्याला बाई, ऑन ड्युटी आहे मी. रेशमी सदऱ्याला प्लास्टिकचं बक्कल. रेशमी सदऱ्याला प्लास्टिकचं बक्कल, तुकारामान आहे टक्कल, आणि डोक्यात नाही अक्कल. म्हणजे छप्पर उडालेलं. तुम्ही जरा उभे राहता का? कोण उभे राहता का जरा 2 मिनिटं? नाही उभे राहा, उभे राहा. काय झालं? उभे राहा पटकन. काय झालं दादा?
एक मिनिट थांबा, पोलीस इन्व्हेस्टिगेशन आहे. तुमचं नाव तुकाराम आहे का? नाही नाही म्हणा काका, ते नाहीत. नाही बायको आली का सोबत तुमच्या? हो हो. अरे ह्याला घरी घेऊन जा पहिलं तुम्ही. तुकाराम आहे बोलतो दादा. तुमचं नाव तुकाराम आहे? नाही येत. टीका बिका लावून आले तेवढं तुकाराम आहे का? नाही नाही म्हणा नाही म्हणा दादा, जस्ट मिसिंग. नाही तर आज दिवाळी धमका होता. काय बोलता का, काय मस्करी करता? एक मिनिट भाई, पोलीस इन्व्हेस्टिगेशन आहे, मध्ये बोलू नका. त्याला घेऊन जा, अजून त्यांना गुदगुले होत आहेत. बोला बोला, बरं कळलं. चला छप्पर उडाले, माणूस शोधी आपण. हा किती जण हात फिरवतात बघा तिच्या आईला. बोला पुढं, बोला. कळलं कळलं मॅडम. माणूस काय बिझनेस करायचा, नॉर्मल माणसासारखं सांगा आता मला. ठीक आहे, नॉर्मल. आता काही नॉर्मल. हा नॉर्मल बोला. आजकालच्या हिंदी पिक्चरच्या हिरोईनचे कपडे म्हणजे 10 सेंटीमीटर कापड. बरोबर, नशीब भाई नॉर्मल. हिंदी पिक्चर मधल्या हिरोईनचे कपडे म्हणजे 10 सेंटीमीटर कापड. आणि तुकाराम रावांचा बिझनेस म्हणजे तयार होममेड पापड. आता एक जरी उखाणा घेतला तरी पोलीस स्टेशन मध्ये हाकलून टाकीन सांगून ठेवतो. ऐ हडे, ऐ हट. माणूस चिरायला जागा नाही. कुत्री कुणी आत सोडली? ही कुत्री आहे. सुपुत्री, कोणाची तरी सुपुत्री म्हणा. असंच असंच सतत तुकाराम बोलून करायचे माझा अपमान. म्हणून घर सोडून जाण्यासाठी दोनदा बांधलं होतं मी सामान. रोजचे घरगुती झगडे. बाईने 2 वेळा घर सोडण्याचा प्रयत्न केला. बोला. कर्दळीच्या बनात चंडोळ पक्षी लपले. अगं चंडोलीने. कर्दळीच्या बनात चंडोळ पक्षी लपले आणि तुकाराम रावाशी लग्न करून आयुष्यभराची धुपले. कशाला कशाला त्या बिचाऱ्या माणसाबरोबर लगीन केलं? पाकडी तिकडी बाबू त्यावर बसला होला. होला आई. बोला भाई बोला, पुढे बोला, तुम्ही पुढे बोला. वाकडी तिकडी बाबू त्यावर बसला होला. सखाराम पाटील केला म्हणून तुकाराम पाटील केला. आत्ताच्या आत्ता माझ्या पोलीस स्टेशन मधून चालती हो. सखाराम पाटील गेला म्हणून तुकाराम पाटील केला. मी काय करणार? देवगडातून आणले आंबे सांगलीचा मेवा. देवगडातून आणले आंबे सांगलीचा मेवा. तक्रार लिहून घेतल्या बगर मला म्हणतोय जाना. बाई कृपा करी माझ्यावरी चालती हो तू घरी. बाई कृपा करी माझ्यावरी चालती हो तू घरी. अरे गोंधळाला ये. हॅलो हॅलो सर, माझी बदली करून द्या गडचिरोलीला. इथं माझ्या डोक्याचा दही झाला. हे हाड नळाला ये. हॅलो, पोलीस स्टेशनातून हवलदार गेला पळून. पोलीस स्टेशनातून हवलदार गेला पळून. आहो तुकाराम राव, आता घ्या की तो बदली करून.